उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आलं. या दरम्यान माजी खासदार गजानन कीर्तिकर, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व इतर नेते उपस्थित होते. या सगळ्या पक्षांच्या एकत्रित हा निर्णय झाला की आता रवींद्र वायकरजी या उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभेचे उमेदवार असतील. आणि मग निर्णय झाला जागा शिवसेना, भाजप, रिपाई, राष्ट्रवादी आणि आमच्या मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते ऍक्शन बोर्डवर आले आहेत. आणि त्यामुळे या पद्धतीचं वातावरण, कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि विशेषतः मतदारांमध्ये या पट्ट्यातील मराठी आणि अन्य मराठी सुद्धा मतदारांमध्ये जो उत्साह आहे, त्यांना वायकर यांचा विजय हा किमान 4 लाख मतांनी होईल या पद्धतीचं निर्णय जनमानसात आहे. वाटामध्ये अमोल मी एकदा शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती आहे. मी ह्या भागातला खासदार 10 वर्षाचा आहे. 3 वेळाला निवडणूक लढलेलो आहे आणि युतीमध्ये लढलेलो आहे. त्यामुळे युतीचा धर्म कसा पाळावा, अमोल जरी समोर उभा असला तरी अमोलच्या विरोधात निवडणूक लढणार नाही. आम्ही स्टँड घेतलेलो आहे. निवडणूक लढायला लागलो किंवा संशय व्यक्त केला जातो, निवडणुकीच्या अगोदरपासून संशय, कामडी देतात, पैसे देतात, आपली कामं देतात, त्यांची कोण थांबवणार. पण मी 2-1.5 महिन्यापूर्वी सांगितलं आमच्या मुख्य नेत्यांना, पण मी निवडणूक लढणार नाही, तुम्ही उमेदवार फायनल करा. उमेदवार कोण असेल हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही, कारण समोर अमोल कीर्तिकर लढतो आणि त्याला सोयीस्कर व्हावं असा उमेदवार मी दिला म्हणून माझ्यावरती आरोप. आणि अमोल निवडणूक लढतो त्याला सांगितलं तुला जर त्यांना माझ्या विरोधात लढायचे नसेल तर तू इथे ये, त्याला तयार नाही. मला तुझ्या विरोधात निवडणूक लढता येणार नाही. समाज माध्यमामध्ये वयाची 80 पार केलेला, गेले 60 वर्ष राजकारणात असलेला बाप पोराला संधी देत नाही असं माझ्याबद्दल समाज माध्यमामध्ये मत तयार झालं. मला माझी प्रतिमा डागाळून घ्यायची होती. स्पष्ट संदेश दिला की मी निवडणूक लढणार नाही, परंतु पक्ष जो देईल उमेदवार त्याच्यासाठी मी प्रचार करतो. मुझे मौका मिला है, मोदी साहब जी का आशीर्वाद मिला है और उनको सहायता करने के लिए यहाँ सब खड़े, उनको पंतप्रधान वापस बनाने के लिए यहाँ सब खड़े और वापस इसी बार मोदी जी पंतप्रधान हो जाएंगे. और इसी प्रकार से हमारे शिवसेना के नेता एकनाथ जी शिंदे, उन्होंने भी संदेश आप दिया है और हम सभी लोग ने आज हमारे ऑफिस का ओपनिंग करके 15 दिन में जितना हो सके उतना लोगों के पास पहुँचाना ये हमारा फर्ज है और लोगों को विनंती करना और विनंती कर से अभी आशीष शेलार जी ने कहा है कि 4 लाख वोटों से जीतेंगे. सही है, हम लोग 4 लाख वोटों से जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे. आज महायुतीच्या उमेदवाराचं उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या रवींद्र वायकर साहेबांचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी चारही आमदार, युतीचे 30 च्या 30 नगरसेवक, महायुतीचे त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RBI, शिवसेना, भाजपा, इतर सर्व सहकारी पक्षांचे सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आजचा हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि आनंदात पार पडलेला आहे. मला उत्तर पश्चिम जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर, निरीक्षक, समन्वयक म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडून जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या पद्धतीने या विभागामधील भारतीय जनता पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, भारतीय जनता शिवसेनेचे नेते व इतर सर्व सहकारी पक्षांचे नेते आहेत आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन काम करण्याची जबाबदारी आणि किती चांगल्या प्रकारे आम्ही इथे कॅम्पेन राबवू शकू, किती चांगल्या प्रकारे प्रचार करू शकू आणि आपल्या उमेदवाराला कशी चांगली मदत होईल ही जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे आणि त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व सहकारी माझे आणि आम्ही पूर्ण करतो.
आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाइन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.